वास्तविक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अशा प्रकारचे मोर्चे काढले जातात। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटलं की नागपूरला गर्दी जमणार नाही, त्या भीतीपोटी नाईलाजाने त्यांनी मुंबईत मोर्चा काढला। तीन पक्षांनी प्रचंड ताकद लावली, पैसे देऊन भाड्याने लोक आणले, तरी देखील मोर्चाला गर्दी जमू शकली नाही, पूर्णपणे मोर्चा फेल झाला। नेत्यांची भाषण सुरू होण्याआधीच 90% गर्दी निघून गेली। काहींना विचारलं कशासाठी आलाय, कोणालाच काही माहित नाही। आता भाड्याने आणलेली माणसं त्यांना काय माहित असणार, सत्ता गेली याचं फ्रस्ट्रेशन आणि चर्चेला कोणतेच मुद्दे नाहीत त्यातून आलेली पराभूत मानसिकता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती। सन्माननीय शरद पवारांपासून उद्धवजी ठाकरेंपर्यंत हे जनतेची दिशाभूल करतात। तीन पक्षांनी प्रचंड ताकद लावल्यानंतर सुद्धा यांना गर्दी जमवता आली नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे। मुंबई समेत महाराष्ट्राने श्रीमान उद्धवजी ठाकरे, काँग्रेस आणि माननीय शरद पवारजींना नाकारले आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय, याचा हा स्पष्ट अर्थ होतो।